महेश ठाकरे। फ्रंटलाइन गोलंदाज गोलंदाजी मार्ग सागर भोईर। सेमीफाइनल उपांत्य फेरी सामना अपन या दोन संघा मध्ये पाहतोय। या अगोदरच अंतिम फेरी मध्ये धडक मारलेले आहे जेव्हा संघ गोरसे या संघाने। पहिला चेंडू बुम बुम षटकार। बंधनकारक असणार आहे याचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे। सागर भोईर याचं स्वागत केलेलं आहे सहा धावने षटकाराने फलंदाजाने। अकाउंट ओपन होते सहा धावीने, तसेच 27 वेळेला एका संघामध्ये अकाउंट ओपन करण्याचा विक्रम हा सुभाष ठाकरे या फलंदाजाचे नाव आहे। मोहिले गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील साहेबांचे इथे आगमन झालेले आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। जय बजरंगा गोरसे ए संघाचे ते आउट ऑफ भिवंडी पॅकरी आहेत। वेलकम सर, मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि जय बजरंग गोरसे संघ इन द आउट ऑफ भिवंडी जास्त आपल्याला बाहेर खेळताना दिसेल। सागर भोईर गोलंदाजी मार्ग वर राटम ओर द विकेट याने पुणे एकदा हो ये भी गेंद जाएगी साजन के घर। बॅक टू बॅक दोन षटकार आपण पाहतोय सुभाष ठाकरेच्या बॅट मधून आणि षटकांची हॅट्रिकवर आहे। या गोंधळाचा षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम या फलंदाजाने केलेला आहे। तब्बल 8 षटकांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेला आहेत, त्यामध्ये अष्टनायक ठाकूरपाडा संघाकडून महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरेच्या नावे हा विक्रम आहे। कुमार गुंड या फलंदाजाने हा कारनामा 2 वेळा केलेला आहे। सुभाष ठाकरे तसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर शाहिद आफ्रिदी ज्याला बुम बुम म्हटलं जात आहे त्याच्या नावे सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आहे। मात्र तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज सुभाष ठाकरे, ज्याने तालुका क्रिकेटमध्ये सिटी आणि ग्रामीण क्रिकेट मिळून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे। धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 13 धावा। पाच षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचं वेळ दिलेलं आहे, याकडे लक्ष असू द्या। सागर भोईर यायला मात्र अरुण डलेक आणि त्रिफलाबाद सुभाष ठाकरे याची खेळी संपली। मोठा मासा गळाला इथे लागलेला आहे बडी मछली जाल में फसते हुए। ज्या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 126 धावा सर्वाधिक कुठून काढलेला आहे आणि तो फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये परतताना एक मोठी विकेट फाईव्ह विकेट म्हणता येईल गुड बॅट्स खेळणे या संघाच्या दृष्टीने। नवीन फलंदाज संघ नायक सागर ठाकरे खेळपट्टीवर गेलेला आहे।
धाव संख्या स्थिर आहे, पण पाहते धावपळ करते 13 तसे क्रिकेटमधले एक अशुभ आकडा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या आकड्यावर भरपूर फलंदाज बाद होताना दिसलेले आहेत आणि येथे हा आकडा अशुभ ठरतोय अष्टन एक ठाकूरवाड्या संघासाठी. सागर भोय गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाजा सागर ठाकरे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही कारण मेंढरी पावसाचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळी उंच चेंडू, उंची जास्त लांबी कमी आणि सागर ठाकरे याला जावं लागेल डबरच्या. शिटी क्रिकेटमधील एक बिग पॅकर दिनेश चौधरी यांच्याकडून या आयोजनासाठी आणि खास करून खेळणाऱ्या अष्टनायक ठाकूरवाडाने गुडबॉईज केंद्रीय संघासाठी अध्यक्ष केले. तसेच दिनेश चौधरी यांनी या आयोजनासाठी आमच्या कॉम्प्युटर पॅनलसाठी आणि जेटीसी टेलिकास्ट टीमसाठी अध्यक्ष शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद, आपलं अधिक स्वागत आहे. तर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे पारितोषिक भारतीय अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून जाहीर झालेलं आहे आणि गोलंदाज हॅट्रिकवर आहे. यायला मात्र जोरदार आपल्याला येस हॅट्रिक, या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहा. दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदर जयबजरंग पुंडा संघाच्या हर्षद आणि पीरबाप्पा सामंते या संघाविरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता आणि त्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय सागर भोईर गुडबॉईज केवणी देव संघाचा गोलंदाज याच्या माध्यमातून. पहिल्या दोन तीन चेंडूंचा जर विचार केला तर एक चेंडू वाईट होता, 13 धावा 2 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 गडीबाद यालाच मित्रांनो क्रिकेट म्हणतात. पहिल्या 2 चेंडूंवर फाड जड होता ठाकूरवाडा संघाचा, त्यानंतर समान स्थितीमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाला. पुढील चेंडू यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला मनगडी फटका, मेडिकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो पर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी फिल्डिंग आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप जिथे एक धाव तिथे 2 धाव पूर्ण. बॉयफ्रेम ग्रुप अध्यक्ष प्रवीण पाटील केवणी देव यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अगोदरच विकेट हॅट्रिक प्राप्त होईल गोलंदाजाने. धाव संघा धावपळकावर 15 धाव आणि 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे सुभाष ठाकरे, महेश ठाकरे आणि सागर ठाकरे हे बाद होऊन फेल्डमध्ये परतलेले आहेत. ऋषभ आणि शैलेश जोडी मैदानामध्ये. मेंढरी पावलाचं पहिलं षटक समाप्त झालेले आहे. दुसरं षटक अजूनसाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला. या स्पर्धेमधील सर्वात इकॉनॉमिकल आणि सर्वाधिक विकेट प्राप्त करणारा गोलंदाज जय तुरे. जय तुरे वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा मेंडेटरी पावटाचा षटक आत्यांसाठी आलेला आहे. P1 दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र 3 शतरक्षक आपण ऑलशूटमध्ये पाहू शकता.
त्यामध्ये सागर पाटीलला सुरज पाहतोय. मिडिल डिव्हिजन मध्ये सागर पाटील, स्टेट लॉन्ग डिव्हिजन मध्ये सूरज भोईर आणि आणखीन एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर डिव्हिजन मध्ये. सागर भोईर यांच्यासाठी प्रवीण पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आलेलं आहे. सागर पाटील साठी हे पारितोषिक आलेलं आहे. येलो मात्र बॅटची एज, बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यशाच्या हातामध्ये स्थिर होत आणि आणखी एक विकेट. ठाकूरवाडा संघाचा बॉयफ्रेंड ग्रुप अध्यक्ष प्रवीण पाटील तसेच अक्षय पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज सागर भोईर आज 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे आणि त्या त्यांनी पटकावलंय. आणि सागर पाटील यासाठी सुवर्ण संधी आहे. सागर पाटील गोलंदाजीला आल्यावर प्रत्येक विकेटसाठी एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आपल्याला दिलेला आहे, याकडे लक्ष असू द्या. गुड बाय स्क्रीनवर दिवे. यावेळी मात्र चेंडूला आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. फक्त एकच धाव द्विता मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज, कारण लोअर फुटात चेंडू होता. खरं तर हा चेंडू मिड विकेट रिझनमध्ये त्याला मारता आला असता. प्रवीण पाटील बॉलपेम ग्रुप अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी प्रत्येक गोलंदाजाला 1000 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. जय गोलंदाजी मार्गवर सामना करेल फलंदाज शैलेश ठाकरे, कोलाडा ठाकूरपाडा. यावेळी पोलाडच्याच अंदाजाने हा फटका बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार षटका. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून झाले ते डबल 2 22 धावा. 4 फलंदाज टॉपऑर्डरचे बाद होऊन पॉलमध्ये परतलेले आहेत आणि या जोडीवर नक्कीच भागीदारी वाढवण्याची जबाबदारी असणार आहे. या जोडीला नक्कीच जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण दुसरं षटक मार्गस आहे. 5 षटकांचा सामना आहे. सुभाष ठाकरे यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र एक चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आता तीन बोल होऊन पॅडॉनमध्ये परतलेले आहेत. महेश ठाकरे याला काही या सामन्यामध्ये विशेष करता आलेलं नाही. त्यानंतर सागर ठाकरे हे स्वस्थमध्ये बाद होऊन पॅडॉनमध्ये परतलेले आहे. तब्बल 3 फलंदाज जाणं आपलाही फोडता आलेलं नाही. महेश, सागर आणि वृषभ. जय तुरे सामना करेल फलंदाज शैलेश ठाकरे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. खडे खडे जागवून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे 22 धावा. दुसरं षटक मार्गसाहेब पीवनचं दुसरं षटक आदळतोय. गोलंदाज जयतुरे मेंडेटी पावसाचं दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक ऑलफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये. यावेळी यॉर्कलाईनचा चेंडू एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. चिकी रन्स सिंगल धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वर्धवली ते 23. अक्षय उमराटकर स्कोर
स्कोरच्या भूमिकेमध्ये चांगली स्कोरिंग करताना सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतो या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण सीझनची सुरुवात आहे आणि पहिला चषक जो संघ जिंकेल त्याचा आत्मविश्वास खूप वाढलेला असणार आहे. गेल्या वर्षी हा कारनामा जयमान पोगो संघाने केल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चषकही या संघाने जिंकला तर वडून अवघड इथे जयतुरे निलेश साडी गेले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि अशा प्रकारे आणखीन एक नावे चेसिंगचा विक्रम हे पाहिला तर जयमान गोव्य संघाविरुद्ध निर्धारित चार षटकामध्ये 79 लक्ष या संघाने सहजरित्या पार केले होते. त्यामध्ये सुभाष ठाकरे याच्या 30 धावांनी महेश ठाकरे याच्या 32 धाव आपल्या पाहायला मिळाल्या होत्या. मात्र यावेळी थोडासा अडचणीत सापडलेला, संकटात सापडलेला पाहू. या संकटातून ही जोडी त्यांना चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवत आहे का? सूरज भुईर येतोय गोलंदाजी मार्गावर. संघ नाही का गुड बॉल्स घेऊन येऊया संघाचा. सामना करेल फलंदाज यतीश. अजूनही 3 षटके शेष आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सूरज भुईर गोलंदाजी मार्गावर. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण P1 आणि P2 या दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला थर्टी सर्कलमध्ये पाहायला मिळतात. यावेळी मात्र चेंडूला मिड क्रीजमध्ये टोलवलं आहे. एक धाव पूर्ण दा, फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. बॅटिंग अध्यक्ष प्रवीण पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक्स साठी 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. गुड बॉयज केनेडे संघाच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. सूरज भोईर सामना करेल फलंदाज शैलेश. एक रिस्की धाव पूर्ण केलेला आहे. छोटी धाव पूर्ण आणि धाव संख्या सिंगल ने वाढते 25 धावा. सेमीफायनलचा सामना आपण पाहतो या दोन संघामध्ये. या सामन्यामधील विजय संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. या अगोदरच अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे जयपासून गोडसे या संघ. सूरज भोईर गोलंदाजी मार्गावर. सामनागारी फलंदाज यतीश ठाकरे. यायला चेंडूला टोलवलंय कावगळ रिझर्व मध्ये आणि झलबाच्या रूपाने तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. न्यू बॅट्समन इन कुळम्यान हरीश ठाकरे. शैलेश ठाकरे आणि हरीश ठाकरे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धाव फलकावर 25 धावा. 50+ कडे पाहावे लागेल जरा सन्मानजनक स्कोर प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचा असेल अष्टवन ठाकूरपाड्या संघाला तर एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. कुठलाही फलंदाज आज तळ ठोकून फलंदाजी करू शकला नाही.
सुरुआत तर चांगली केली होती सुभाष ठाकरे ने बैक टू बैक दोन षटकाराने, मात्र तिसऱ्या चेंडूवर त्रिफला बाद होऊन फेवलमध्ये परतलेला आणि महेश ठाकरे तसेच सागर ठाकरे हे शून्यावर बाद झाले होते. या लॉफला चेंडूला लॉफ केलेला आहे अक्षय मडवी, चेंडू झेप पावतोय तोपर्यंत एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. वेलकम निलेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे ज्यांच्याकडून बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज आणि पाण्याची व्यवस्था आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट बॉक्समध्ये आणि नेहमीच त्यांचा भरीव योगदान जेव्हा जेव्हा या ग्राउंडवर स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान इथे आगमन होते सुस्वागतम 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 या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला पुरवण्यात आलेले लेजंड ऑफ भिवंडी विलासार पाटील साहेबांचे सुपुत्र प्रिन्स ऑफ भिवंडी मोरेश विलास पाटील साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचे या क्रीडानगरीमध्ये आमच्या व्यासपीठावर हार धावसंख्या फक्त सिंगल निवडते, धावसंख्या एक निवडून दिलेली होती 27-27. या संपूर्ण स्पर्धेचा टेलिकास्ट आपण पाहतोय आणि टेलिकास्ट सुविधा लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर लेजंड ऑफ भिवंडी विलासार पाटील साहेबांचे सुपुत्र महेश विलास पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे पोगाव क्रीडानगरीमध्ये. आपण पाहतात जहनमन पोगाव आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2020. महेश बारशी आपल्यामध्ये नाहीत, जे पोगाव संघाचे खंदे समर्थक होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. धावसंख्या पण बघतो धावपळीवर 27-27. माजी सरपंच बाबूराव केने साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे, मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. ट्रिपल एस वाहिनीवर आणि यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. जय तुरे याला कंटिन्यू ठेवलेल्या संघनायकाने वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हातण्यासाठी आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी या गोलंदाजाने केलेली आहे आणि सर्वाधिक विकेट या गोलंदाजाने आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. जय तुरे गोलंदाजी मार्गवर सामनागिरी फलंदाज शैलेश ठाकरे. यावेळी बचात्मक पद्धतीने हा चेंडू खेळून काढलेला आहे जमिनी लगत मिडॉनला एका धावेसाठी. दरम्यान रवींद्र केने गुडसेगावचे प्रतिष्ठित नागरिक यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सिंगल धावसंख्या वाढून झालेली आहे ते 28. तिथून मारा केलेला आहे सुभाष ठाकरे बाद झाल्यानंतर नक्कीच विकेटची लाईन लागलेला आयाराम गायाराम पाहायला मिळालेला आहे. तू चल माय आया फक्त हजेरी लावण्याचं काम इतर फलंदाजांनी केलेलं आहे. सुभाष ठाकरेने दणक्यात सुरुवात करून दिली होती मात्र इतर फलंदाजांना तसाही काही करता आलं नाही आणि परिणामस्वरूप एक लॉयस्ट स्कोर आपल्याला सध्या धावपळीवर पाहायला मिळतोय, इनफ टोटल पाहायला मिळत नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू, स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे, आपण पाहतो धावपळीवर 28 धावा. पूर्णपणे फ्रंटफुटवर आपण पाहतोय गुड बॉयज केवणी या संघ आणि बॅकफुटवर सध्या ढकलला गेलेला आहे अष्टनायक ठाकूर बाडे, ज्या संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली होती. जय तुरे सामनागिर फलंदाज जपूल मॅन हरेश ठाकरे. यावेळी लॉर्ड फोर्टा चेंडू चेंडूला कव्हर रिझन मध्ये टोळलेलं, कुठलीच संधी नाही, चेंडू जाते सीमा पार, चार धावांसाठी चौकार.
वन्स अगेन. एवढा मोठा फटका. गुड नाईट टेक और सिक्सर टेक. असला मात्र हॉट शो का हरीश ठाकरे यांच्या बॅटमध्ये धावसंख्या सहाने वाढते. धावसंख्या सहाने वाढून झाली त्या 38 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. सुरेश मोरी चेंडू खाली या विलीत परतावं लागेल. कुलमॅन हरीश ठाकरे याला डगाच्या आसऱ्या. यांच्याकडून या आयोजनासाठी आणि खास करून गुड बॉयज केवणी दिवस संघासाठी ऑल द बेस्ट आलेले आहे. ऑल इज वेल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अजित येतोय. जयतुरे गोलंदाजी मार्ग सामना करेल फलंदाज शैलेश. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहते धावपळकर 38 धावा. यावेळी दिशा भरकटली जाते. पंचांचा वाढचा इशारा येतो आणि हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एकने वाढून दिलेली आहे ती 39. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने यावेळी पाहायला मिळत आहे. जयने एकंदरीत 2 षटके हाताळलेले आहेत आणि 2 षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. तर सूरज भोईर यांनी आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केलेले आहे. सागर भोईर यांनी विकेट हॅट्रिक्स 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं आहे गुड बॉयज केवणी दिवस या संघाकडून. सागर पाटील आज सुवर्ण संधी आहे. प्रवीण पाटील अक्षय पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्तीनंतर 39 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. तब्बल 7 फलंदाज हे डगवाच्या आसऱ्याला गेलेले आहेत. भिवणी तालुक्यामधील एक मोठे पॅकर दिनेश चौधरी यांच्याकडून या आयोजनासाठी आणि अष्टनायका ठाकूरवाडा तसेच गुडबास केवणी दिवस संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सागर पाटील गोलंदाजी मार्ग वर सामना करेल फलंदाज अजित. यावेळी चेंडू लस्कर विकेट खेळून काढलेला आहे. अतिशय उत्कृष्ट रनिंग झेल
आणि फलंदाज फेल, आठवा फलंदाज बक्षिसांची खैरात आपण पाहतोय ते गुडबाज केनेरिया संघाच्या खेळाडूंवर। सागर पाटील गोलंदाजी मार्कवर, नवीन फलंदाज रोशन, धावसंख्या स्थिर आहे 39 39, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्त आहे। गेले जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत, एक धाव पूर्ण करतात फलंदाज, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय। धावसंख्या सिंगल निवडते, धावसंख्या एक निवडून दिलेली आहे ती 40 धावा। सागर पाटील यांनी एक विकेट प्राप्त केलेली आहे आणि प्रत्येक विकेटसाठी त्याला भारतीय अध्यक्ष प्रवीण पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे। सागर पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र निधाव चेंडू समावते, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहते शेवटच्या षटकामध्ये सागर पाटीलच्या माध्यमातून। धावसंख्या स्थिर आहे 40 धावा। सेमी फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये। यावेळेला अतिशय उत्कृष्ट फटका बॅकवर्ड स्क्रेलच्या वरून चेंडूला फेकून दिलेला आहे। पोहोचवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। धावसंख्या आपण पाहतोय धावपळ करा 46 46, शेवटचे षटक मार्गस्थ आहे। आपण जो सामना बघा अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष गुड बॉईज खेळून देऊ या दोन संघामध्ये। फोर्टी सिक्स लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, 50+ धावा नक्कीच एक सन्मानजनक स्कोर असणार आहे। यावेळी मात्र आडवी वाटणे खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, धाव फलकावर 46 46, शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामध्ये। या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एका सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू शकेल फलंदाजी करणारा अष्टनायक ठाकूरपाडा संघ। शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू पवे, निर्धाव चेंडू, एकेरी दुवेरी धाव कि चौकार षटकार। यावेळी मात्र खरा आपा चेंडू, बीमार चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपात, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे। 1+1 दोन धावा नक्कीच धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि
आपण पाहतोय धावपळ गोरा 48 अजूनही संधी आहे 55 धावसंख्या पार करण्यासाठी अश्विन ठाकूरपाडा संघाकडे, कारण शेवटच्या षटकामध्ये शेवटचे चेंडू अजूनही शेष आहे. नवीन फलंदाज कल्पेश 11 क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर गेलेला आहे. तब्बल टॉप ऑर्डरचे 9 फलंदाज हे बाद होऊन पॉलमध्ये परतले. रोशन आणि कल्पेश ही शेवटची जोडी मैदानामध्ये, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सागर पाटील कल्पेश ठाकरे साठी यावेळी मोठा फटका केलेला आहे आणि चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. पाटील साहेबांचे सुपुत्र मरीश विलास पाटील आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल. पोगावचे युवा उद्योगपती निलेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभासते लिजेंड ऑफ भिवंडी विलास पाटील साहेबांचे सुपुत्र मरीश विलास पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. महेश विलास पाटील साहेबांना सन्मानित केलं जात आहे. निलेश पाटील यांच्या माध्यमातून आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल नक्कीच आपलं मनस्वी धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद, हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती आपण दाखवलेली आहे. बावन्न धावा धावपळीवर झळकलेल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष आहे. सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय आता. मात्र गोलंदाजाकडे नक्कीच 50+ धावा झाल्यानंतर काहीतरी करण्यासारखं आहे, कारण गोलंदाजी अटॅक ही चांगलं आहे. महेश ठाकरे चांगल्या लयमध्ये, कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय. ऑप्शन हे अश्विनाथ ठाकूरपाडा संघाकडे भरपूर आहेत. गोलंदाजीचे पर्याय भरपूर आपल्याला पाहायला मिळतात अष्टनायक ठाकूरपाड्या संघाकडे. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. उद्योगपती किशोर अनंत वारे यांचा मनस्वी धन्यवाद. प्रथम कॅश प्राईज युवा नेते तेजस पाटील आणि माजी नगरसेवक राम पाटील साहेबांचा मनस्वी धन्यवाद. द्वितीय कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेले किरण पाटील उर्फ गजे यांच्या माध्यमातून, त्यांचाही मनस्वी धन्यवाद. तृतीय ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेले युवा उद्योगपती दुषण सेलके यांचं मनस्वी धन्यवाद. तृतीय कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर करणारे अशोक म्हात्रे यांचंही मनस्वी धन्यवाद.
प्रति या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो दोन संघाचे नावे संयुक्तरित्या आहे 83 धावा ज्यापासून गोडसे ए आणि गावदेव विना संघाने कुठून काढल्या होत्या. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम दोन फलंदाजाचे नावे संयुक्तरित्या आहे. जवानमान गोवे संघाचा आकाश पाटील ज्याने 52 धावा 15 चेंडूंचा सामना करताना 8 षटकांसह कुठून काढल्या होत्या. त्यानंतर कुमार गुण ज्याने 12 चेंडूमध्ये 3 चौकारांनी 6 षटकांसह 52 धावा कुठून काढल्या होत्या दंश लन कुक्षा संघाविरुद्ध. तसेच सागर भोयर याचा अर्धशतक गुरुबाज केवनेदेव या संघाकडून 15 मध्ये कालेर संघाविरुद्ध 10 चेंडूत 1 चौकाराने 6 षटकांच्या मदतीने त्याने झळकावलं होतं. ही 3 अर्धशतके या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टू ओपनर ऑन द ग्राउंड वळूया सामन्याकडे. सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते सागर भोईर विथ अक्षय मडवी आणि गोलंदाज मारकोरा फ्रंटलाईन गोलंदाज अश्विनकाठ ठाकूरवाडा संघाचा महेश ठाकरे. राज पाटील विथ अक्षय मडवी टू ओपनर ऑन द ग्राउंड. महेश ठाकरे ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम या गोलंदाजाचे नाव आहे ज्याने हा कारनामा खासदार चषकामध्ये इकरम मानकुली संघाविरुद्ध केला होता. तालुक क्रिकेटमध्ये दोनच असे गोलंदाज ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्याने बोर्ड विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला आहे. त्यामध्ये अश्विनक ठाकूरपाडा संघाचा महेश ठाकरे इकरम मानकुली संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. आणि त्या चषकामध्ये जय भोळेनाथ सर्वलीपाडा या संघाचा सागर भोईर ज्याने RCC पेठ या संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. महेश ठाकरे गोलंदाज मार्कवर यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र शतक्षक चेंडूपासून दूर कल्पित चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज राज यास. राज एकेरी धावीने संघाजाने स्वतःच खातं उघडतोय. त्रेपन्नच लक्ष आहे. महेश गोलंदाज मार्ग राईट अमोर द विकेट. यावेळी अडवेटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळी अडवेटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार आपली तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. गुडबाईज केवनेदेव संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकांच्या हॅट्रिकसाठी बायफेम अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि सलग 2 षटकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. दोन चेंडू नेदाव चेंडू आपण पाहतोय. चांगली सुरुवात महेश ठाकरे यांनी करून दिलेली आपल्या संघाला. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले तर फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. P1 पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 षटरक्षक ऑल्फमध्ये तैनात केलेले आहेत. इतर षटरक्षक अतिशय आडायचं जे सर्कल आहे त्या वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र खराब शॉर्ट सिलेक्शन बऱ्याच वेळेला आपण ऐकलं होतं आ बैल मुझे मार. मात्र इथे पाहायला मिळते आ बॉल मुझे मार, आ बॉल मुझे आउट कर. खराब शॉर्ट सिलेक्शन अक्षय मोडवी. तर समलोचन कक्षामध्ये
स्वागत आहे माझे सगळे समालोचक वॉइस ऑफ मानेरा माझे परम मित्र राहुल भोईर सरांचं. वेलकम राहुल भोईर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू भाई, थँक्यू सो मच सुभाष धुमाल. सेमी फायनल आपल्याला मात्र पाहायला मिळते पुन्हा एकदा उर्वा नक्कीच येते जमलेले आमचे सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग त्याच्यानंतर आमचे उपस्थित मान्यवर सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते दोन टीम मध्ये एक चांगला संघर्ष चांगली मॅच हा रंगतदार सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल सेमी फायनलचा. महेश ठाकरे ओव्हर द विकेट बॅक टू द बॉलर हिट फटका सुंदर आहे क्रिकेट मधील सर्वात सेफ चांगली बॅटिंग चेंडू खूप चांगला होता व्हाईट यॉर्कर पूर्णपणे जोर लावण्याचा प्रयत्न महेश ठाकरेच्या माध्यमातून बॅटिंग देखील तेवढी चांगली होते निलेशच्या बॅटमधून चौकार आला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन स्वारकटचा सुंदर फटका प्रवीण पाटील भरपंचे ते अध्यक्ष देखील आहे त्यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे 9. टार्गेट या मॅच मध्ये आहे 53 चं टार्गेट या सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच पाहिला मी इथे दोन्ही टीम चांगला खेळ करतायत एक प्रेक्षकाने लढत होईल 9 धावा टार्गेट 53 आहे. ओव्हर द विकेट न बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा फटका तर चांगले खेळले होते बॅट्समन थोडस खराब क्षेत्ररक्षण दुसरा धावेचा प्रयत्न आणि वेगाने या दोन धावा देखील कंप्लीट. सिंगल डबल धाव देखील खूप महत्वाची आहे व्हेरी इम्पॉर्टंट मॅच नेट टू नेट येणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये. प्रत्येकी बॉल पडल्याच्या नंतर जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल डॉट बॉल आल्याच्या नंतर पुन्हा एकदा जल्लोष असेल ठाकूर बडा टीमच्या माध्यमातून षटकार चौकार जेवढे येतील तेवढी नक्कीच समर्थक आनंद साजरा नक्कीच करणार आहेत. व्हेरी गुड लाईन चांगली गोलंदाजी बाउन्सरच्या माध्यमातून हा आक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून डॉट चेंडू धावसंख्या स्थगित धावसंख्या दुवेरी अंकामध्ये स्कोर बोर्ड वरती 11 पाला मिळते. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल ऑन साइड लास्ट स्क्वेअर ऑफ द विकेट फटका फसला मिस टायमिंग झेल देखील पकडला जाईल बॅट्समन
संघाला अध्यक्ष विचारले आहेत. नवीन बॅट्समन आलाय सागर भुईर ओवर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चांगली गोलंदाजी दरम्यान पाहला मी ते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावरती. चांगलं क्रिकेट सेमीफायनल ऑलरेडी जय बजरंग क्रिकेट संघ घोसी दाखल झाला मेगा फायनल मध्ये. गतवर्षी देखील गोरसेर संघ दाखल झाला होता आणि या वर्षामध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. ही मॅच महत्वाची आहे. सेमीफायनल जिंकून कुठला संघ दाखल होईल ग्रँड फायनलमध्ये. इन साईड आउट चेंडूला मात्र यावेळेस पाठवलाय स्लीपर कव्हरच्या दिशेनं सागर ठाकरे टीमचे कॅप्टन. फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान या दोन धावाईतनं अजून मिळतील आणि दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन न जाते पुढे. एकूण धावा स्कोर बोर्ड वरती 14. कल्पेश चांगली गोलंदाजी करत आहेत. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. थांबून ठेवण्याचा प्रयत्न बॅट्समनला देखील. ओव्हर द विकेट डिफेन्स करत असताना सिंगल रन अजून येत नाही एक मेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. एकूण धावा स्कोरबोर्डवरती 15. दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. पॉवरप्लेचे दोन्ही षटक कम्प्लीट झाले. पहिल्या ओव्हरमध्ये महेश ठाकरेने देखील चांगली गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केला 1 विकेट. आणि आता मात्र बघतो आपण दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये कल्पेशने देखील चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्यांनी देखील या ओव्हरमध्ये घेतला. डीजे चला जास्त देखील वेळ खर्च करू नका. दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झाला आणि दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 15 आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक दरम्यान यावेळेस खराब आहे चेंडू. लांब पल्ल्याचा हा फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बिग 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 इट 6. संघाची धावसंख्या आता मात्र 6 न जाते वेगानं पुढं. 21 धावा
स्कोर बोर्ड वरती यतीश वरती हा प्रति आक्रमण प्रति हल्ला फुल टॉस हा देखील मैदानाच्या बाहेर जाणार आहे। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीय। लागोपाठचा येणारा दुसरा दमदार षटकार। हजार रुपयाचा प्रतिष्ठक प्रवीण पाटील तसेच अक्षय पाटील यांच्याकडून दिला जाईल। बायफेमा अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। चांगली बॅटिंग सागर भोरने इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये। चांगला क्रिकेट यावेळेस विश्रामिंग झालाय। कॉटन बॉल होऊ शकेल ते झालं। बॅट्समन आउट मोठी विकेट सागर भोईरची। फलंदाज बाद कंबा करण्याचा प्रयत्न हा सामना जर गुडबास केंद्रीय संघाने जिंकला तर प्रवीण गोंदले आणि कुशल गुरुनाथ पाटील यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचा प्रतिष्ठेक दिला जाईल। सुवर्ण संधी गुडबास केंद्रीय संघाला। सत्तावीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। तीन खेळाडू बाद 27 अशी धाव संख्या। टार्गेट आहे 53 चं। सेमी फायनल आहे। जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। यतीश नवीन बॅट्समन गेला मैदानाच्या आतमध्ये। सूरज निलेश चोंडाऊन लावला होता। बकफुटला जॉन कट करतात। फटका चांगला आहे। आउटफील्ड देखील दमदार आहे। दावा देखील चांगला मिळतील। स्वरकटचा नजाकत बरा फटका कॉपी बुक स्टाईल चौकार। एकतीस धावा स्कोरबोर्ड वरती। क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतोय।
ओवर द विकेट. या दरम्यान टॉपेजा आणि बासमन देखील आउट होतील. चौथा खेळाडू बाद झालाय. सागर पाटील जातो नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये. यतीश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. दोन पहिल्याच दोन बॉलवरती दोन षटकार आले होते, त्याच्यानंतर कमबॅक खूप चांगला केलाय. सुनी 22वा विजयासाठी हव्यात या मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे. सूरज स्ट्राइकिंग इनला सज्ज आहे खेळण्यासाठी. पुढचा बॉल गती कमी केली आहे अपील. या दरम्यान बॅटकट आहे. आज आमच्या ऑफिशियलच्या माध्यमातून अंपायरच्या माध्यमातून इशारा आलाय. एकूण 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला 32 पाहायला मिळते. अजून येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 21. 12 चेंडू 21 धावेची गरज आहे. यस डीजे चला वे कमी घ्या. अजून आपल्याला मेगा फायनल देखील कव्हर करायचे. 12 चेंडू 21 धावेची गरज आहे. टीम मीटिंग थोडीशी नक्की झाली असावी, चर्चा झाली असावी. एक्झॅक्टली आता कशा प्रकारचा इथं खेळ करावा त्यासाठी चर्चा. हा षटक खूप महत्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. जर याच्या अगोदरच्या मॅचचा विचार केला तर देवाने 14 धावा रोकल्या होत्या, तोच प्रयत्न असेल. कल्पे दरम्यान अल्पेचा देखील या षटकामध्ये कमी धावा खर्च केला तर आपल्याला अंतिम षटकामध्ये चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळेल. पहिला बॉल खूप चांगला आपल्याला पाहायला भेटला. यॉर्कर्स नी सुरुवात, व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, ब्रह्मास्त्र ज्याला क्रिकेटचं म्हटलं जातं, तोच चेंडू या दरम्यान कल्पेशच्या माध्यमातून सिंगल धाव मिळते. आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जातीय पुढं. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 33 इनबोट. वीस धावेच्या अजूनही गरज आहे. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. ओव्हर द विकेट.
सागर पाटील साठी एक जावीत नेल स्विचीचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। असे फटके भरपूर आपण बघतो सागर पाटीलच्या बॅट मधून आणि या दरम्यान इथं एक जाव मेल समीकरण प्रत्येकी चेंडू नंतर आपल्याला वेगळा प्रकारचा पाहायला मिळतोय। प्रत्येकी बॉल नंतर प्रत्येकी चेंडू नंतर जो समीकरण आहे तो आपल्याला नक्कीच वेगळा पाहायला मिळेल। या मास्त चित्र प्रत्येकी बॉल नंतर तुम्हाला वेगळंच पाहायला मिळेल। ओव्हर द विकेट पुढचा बॉल ऑन साइडला चेंडू डीप मध्ये आहे शॉर्ट मिड विकेटला तो ओढ सकर क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न इतना धोका नक्कीच रिक्स घेतली होती बासमन नकार दिला सागर पाटील ने देखील एकच धावीत येते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एक न जाते पुढे स्कोर कार्ड वरती धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळते। चांगली मॅच प्रेक्षकांनी मगाशीच आम्ही सांगितलं 50+ धावसंख्या जेव्हा होणार आहे तेव्हा नक्कीच ही मॅच खूप चांगली होईल आणि तोच चांगला सामना ती चांगली मॅच आपल्याला इथनं पाहायला मिळते। पुढचा बॉल ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हा देखील चांगला चेंडू आहे शेवटच्या बॉल वरती कल्पेशनं जो चौकार मारला होता त्या चौकाराच्या मदतीनं 50+ धावसंख्या झाली होती आणि आता मात्र धावा देखील रोखण्याचा प्रयत्न गेम प्लॅन खूप चांगला पाहायला मिळतोय। आता समीकरण वेगळं आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 धावा 8 बॉल 18 ओव्हर द विकेट पुढचा बॉल अजून एक चांगला चेंडू फुलर लेंथ चांगली गोलंदाजी फेक मात्र बरोबर नाहीये महेश ठाकरे कडनं झाली आहे चूक आणि एक धाव चोरली देखील आहे। एक एक धाव महत्वाची आहे एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये सेमीफायनलची मॅच आहे आणि आता मात्र जीवाचं रन करण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देत असताना 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र बनवायचे आहे 16 धावा 7-16 समीकरण चांगली मॅच हाय ऑल्टेज सामना पैसा वसूल या मॅच मध्ये सेमीफायनल हा चेंडू खूप महत्वाचा आहे 7 बॉल 16 रन ओव्हर द विकेट फुल टॉस मिस टायमिंग शैलेंद्र गावचे समाजसेवक सुरेश पाटील साहेबांचे हार्दिक स्वागत आहे। दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। आपल्या माहितीसाठी हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय तर खेळ स्पीडअप करायचा आहे लगेच खेळ सुरू करायचा आहे। ऑस्ट्रेलिया ठाकूरपाडा विपक्ष गुडबाय केळून देवी या दोन संघांमधील उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय। अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू शिल्लक आहेत धुमाळ सर आणि आता मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावा बनवायचे आहेत। जेव्हा जेव्हा कल्पेशने चेंडू हातामध्ये घेतला तेव्हा तेव्हा कल्पेशने मी तर म्हणेल एक जादुई गोलंदाजी केली आहे। पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या सेकंड स्पेलमध्ये देखील कल्पेशचा वापर केला कल्पेशने फक्त 5 धावा खर्च केले आहेत आणि प्लस पॉईंट असा आहे की 5व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्याच्या त्याच चौकाराच्या मदतीनं नक्कीच 50+ धावसंख्या झाली होती आणि आता मात्र ही मॅच आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळेल। वेळ थोडस कमी घ्या अजून आम्हाला मेगा फायनल कव्हर करायची आहे ती देखील मॅच 5 ओव्हरची होणं गरजेचं आहे। या अनुषंगानं महेश ठाकरे अँड कंपनी वेळ न घेता पुन्हा एकदा ऑफिशियल वॉर्न या दरम्यान येत आहे अंपायरच्या माध्यमातून
यस धुमाल सर नक्की संपूर्णपणे सहमत आहे सर आपल्या मताशी कारण कल्पेश आणि कल्पकतेने गोलंदाजी केलेली आहे दोन नंबरतून गडे बाद केलेले आहेत सहा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता आहे नक्कीच थोडस पाड जड इथे आहे अष्टनायक ठाकूरबाऱ्या संघाचं मात्र अजूनही संधी तर हा एकोडूबाईस कमी देऊ या संघाला कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितता खेळ आहे इथे प्रेडिक्शन फेल आहे क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ आहे कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते हे बऱ्याच वेळेला आपण ना मग टेनिस क्रिकेट असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो हे बऱ्याच वेळेला आपण अनुभवलं आहे चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमनं खूप चांगला संघर्ष केला धुमाळ सर दोन्ही टीमनं नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकलेत सेमी फायनल नक्कीच जर अशी झाली तर फायनल कशी होणार आहे याची देखील आतुरता नक्कीच माझ्या लाडक्या प्रेक्षकांना आहे मात्र फायनल देखील मित्रांनो अशीच होणार आहे जशी सेमी फायनल रंगतदार आपल्याला पाहायला मिळते रिषभ वरती जिम्मेदारी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शॅकिंग एनला खेळण्यासाठी सज्ज आहे बॅट्समन सूरज आणि नवीन बॅट्समन गेलाय अविनाश पहिलाच बॉल पूल केलाय डीप मध्ये वेगानं फील फास्ट क्या बात आहे फुटबॉलचा जबरदस्त वापर फुटबॉल जास्त खेळला असावा निलेश तरेनं या दोन धावा महत्वाच्या वाचवल्या आहेत एक एक धाव लाख मोहाची असताना नक्कीच या क्षणाला आणि या दोन धावा देखील वाचवल्या गेल्या आहेत नेट टू नेट फाईट आहे रप अँड टप मॅच आहे दोन्हीही बाजूने समान आग लागली आहे मात्र आता यो वनवा जो पेटलाय तो थांबवणार कोण हा देखील मोठा प्रश्नचिन्ह पाच बॉल जिंकण्यासाठी बनवायचा आहे देणारा पाच बॉल मध्ये कंपल्सरी 14 धावा ओव्हर द विकेट पुढचा बॉल गती कमी आहे चेंडू उंच आहे भरपूर 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 लांब देखील संघर्षमय षटकार रवींद्रगावचे समाजसेवक सुदाम पाटील साहेबांचा आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे किशोर वारे यांच्याकडून खास आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे सुदाम पाटील साहेब आपण कुठे असाल तर व्हीआयपी राईटचे स्वभाव वाढवायचे चांगलं क्रिकेट चार चेंडू आठ डावेची गरज आहे संकट प्रत्येकावरती येत असतं काही जण नक्कीच हार मानतात तर काही जण उभे राहतात त्या संकटाला तोंड देण्यासाठी मात्र त्या संकटाला आता तोंड द्यायचं आहे आता आपल्या या गावासाठी संघर्ष करायचा आहे तो संघर्ष आता मात्र सुरू झालाय चार बॉल आठ रन जिंकणार कोण आहे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय ओव्हर द विकेट पुढचा बॉल गती पुन्हा एकदा कमी केली डीप मध्ये चेंडू जास्त दूर नाहीये एकच धाव दुसरीचा प्रयत्न यस नो वेट या शब्दांचा वापर केला जातो आणि धाव नसणार आहे डेट नक्कीच सुभाष ठाकरेला देखील माहिती आहे क्रिकेटचे नियम आणि आता मात्र ते देखील दाखवत असताना आपल्या मध्ये असलेली गुणवत्ता चेंडू आता शिल्लक आहेत येणारे तीन बॉल सात रन सेमीफायनल जिंकणार कोण आहे मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्नचिन्ह मात्र सामना जबरदस्त हाय ऑल्टेज आपल्याला पाहायला मिळतो सुभाष तुम्हाला नक्कीच अतिशय रंगतदार लढत ज्या लढतीची अपेक्षा केली होती प्रेक्षकाने पैसा वसूल सामना आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये तीन चेंडू सात धावा क्षेत्र मात्र कोणतंही असो तिथे तुम्हाला करायची आहे मेहनत कष्ट जर केले तर यश देखील तुम्हाला मिळेल मात्र कष्ट करावे लागतील घाम गाळावा लागेल इथनं चांगला क्रिकेट खेळावा लागेल तीन बॉल सात रन गती कमी आहे पाठवलाय जीप मध्ये बिग हिट सिक्स
अक्षय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अविनाश साठी आलाय. सामना होता कुठे आणि सामना आला आहे कुठे. रणनीती काहीतरी वेगळी. देवावरती अंतिम षटक का सोपवलं नाही हा देखील मोठा प्रश्नचिन्ह. काय क्रिकेट आहे, असं आहे क्रिकेट. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा क्रिकेट, सरळ्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेट. दोन बॉल एक रन चेसिंग कंपल्सरी आहे. हा चेंडू महत्वाचा आणि या दरम्यान एक धाव इतना नव्हे तर या चार धावा इतने येत आहेत आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये आणि मेगा फायनल मध्ये देखील केन दिवस संघ. तर दोन्ही संघाचे संघ नाही का अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ गुडबॅज केवणे दिवे आणि जयभजन गोडसे. तसेच आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण मैदानावर यायचं आहे, ग्राउंडवर यायचं आहे. ग्राउंडवर आज नाणेफेक केली जाईल. सर्वप्रथम सागर होईर जो विकेट हॅट्रिक घेतलेला गोलंदाज आहे त्याने पुढे यायचा आहे. त्यास प्रवीण पाटील जे बॉलफ्रेमचे अध्यक्ष आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे.